आत्ताच लँडमार्क फिल्म्सचा रोहन देशपांडे यांचा पिप्सी पाहून मी बाहेर पडलो आहे. फारच छान झाली आहे, गोड झाली आहे खूप. माजिद मजिदींच्या फिल्म्सची आठवण झाली. बच्चों के लिए तो है ही ये पिक्चर, लेकिन मुझे लगता है कि सबको पसंद आएगी, अडल्ट्स को भी पसंद आएगी. सगळ्या टीमने केलेलं त्यांचे एफर्ट्स हे सगळे आपल्याला दिसून येतात. खरा विषय आणि एका शोधाच्या पाठीमागे धावणारी दोन मुलं. कितीही सिम्पल स्टोरी लाईन असो, एक मिनिट भी ऐसा नहीं लगा की आंखें हटे फिल्म से. अजून तो हँगर उतरलेला नाही घर म्हणजे. साहिल आणि मैथिली जो लड़का लड़की है जो लीड में है, उनके एक्सप्रेशन्स, उनके इमोशन्स. लहान मुलं आहेत पण फक्त वयानेच लहान आहेत. त्यांचा अभिनय बघितल्यावर खरंच वाटत नाही. मुलांकडून काम करून घेणं खरंच टास्क असतो. त्यातली मैत्री, त्यांच्यातलं प्रेम, फील द इमोशन, एव्हरीथिंग कनेक्टेड सो वेल. उसी सच्चाई से इन्होंने काम किया है. या दोन मुलांनी कमाल केलेली आहे. अशा पद्धतीचे जे नवीन प्रयोग होत आहेत हे या चित्रपटानंतर आणखीन वेगळं सांगायला लागणार नाही. द लास्ट थिंग सेड इन द फिल्म, यू नो, बॉटल फुल ऑफ होप. खूप गोड कंटेंट ओरिएंटेड सिनेमा. ती सुंदर सुरेख, दिल को छू लेती है ऐसी फिल्में. द मोस्ट स्वीटेस्ट फिल्म आई हैव एवर सीन. आवर्जून थिएटर मध्ये बघा. आपल्याला वय विसरायला लावून नक्की बघा पिप्सी.